विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मला भाजपमध्ये असल्याचा अभिमान आहे, कारण भाजपने सत्तेसाठी कोणाचेही तळवे चाटले नाही की कोणाची लाचारी पत्करली, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद काही नवा नाही. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मातोश्रीवर बसून रिमोट कंट्रोल चालवणे सोपे असते, पण वास्तविक काम करणे कठीण असल्याचेही नितेश राणे यांनी यावेळी म्हटले आहे. मी ज्या भाजप पक्षाच्या माध्यमातून आमदारकीची शपथ घेतली त्या पक्षाचा मला अभिमान आहे, कारण भाजपने सत्तेसाठी कोणाची लाचारी केली नाही. फडणवीस यांनी समर्थन नव्हते तेव्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले, पंचतारांकित हॉटेलांची आम्हाला गरज लागली नाही, कोणाचेच तळवे चाटले नाहीत किंवा कोणाची लाचारी पत्करली नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंबंधी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की मातोश्रीवर बसून आदेश देणे सोपे असते, पण विधिमंडळात प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. मैदानात आमच्यासारखी लोक तयार आहेत. जे काही तीन पक्ष एकत्र आलेले आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत असं आम्ही ऐकतो आणि उद्या शपथविधी घेणार आहे. म्हणून जे जे पहिले प्रश्न आम्ही विचारायचो ते बंगल्यातून उत्तर यायचे नाहीत. आता विधिमंडळामध्ये बसून आम्ही आमदार म्हणून जे जे काय प्रश्न विचारू त्याला प्रश्नाला उत्तर द्यायला लागेल, त्यासाठी मी बोलो अब आएगा और मजा. महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ हे आम्ही हक्काने सांगतो. आम्हाला विधिमंडळात महाराष्ट्राच्या हक्कासाठी न्याय मिळवण्यासाठी पाठवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत सभागृहाबाहेर रंगणारा राणे विरुद्ध ठाकरे हा सामना आता सभागृहात देखील पाहायला मिळणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.